ऍक्च्युली एक विषय राहिला मगाशी बोलायचा, आपण ठरवलं होतं बोलायचं. त्याआधी मी मेगनचं बोलतो. मेगन ज्या प्रकारे गोलंदाजी त्यांच्या टीमनी केली आणि त्याच्यानंतर त्यांचा मेन विकेट आउट झाला होता, आम्हाला वाटलं मॅच आम्ही इझी जिंकू आता, कारण भरपूर विकेट गेले होते. तर मेगन एकटा एक साइडने रन मारत होता. तर कुठेतरी मला वाटलं याचा नाव मी बॉलिंगच्या वेळी ऐकलेला, म्हणजे जेव्हा त्यांची बॉलिंग होती, की मेगन मेगन म्हणजे हा मेन प्लेअर असेल. तर त्यांनी बॅटिंगला अचानक हवेच्या ऑपोजिट एंडला त्यांनी षटकार मारणं सुरू केला. तर मी बोललो याला हलक्यात घेऊ नका, याला जेवढं होईल तेवढं नॉन स्ट्राईकला ठेवा. आणि आम्ही तेच केलं आणि त्याला नॉन स्ट्राईकला जेवढं ठेवला तो आमच्यासाठी म्हणजे टीमसाठी चांगला ठरला. आणि त्याचा म्हणजे बाकीच्यांना आम्ही डॉट काढत गेलो, तशी ती मॅच लांब झाली आणि आम्ही जिंकलो. तर खूप बरं वाटलं, म्हणजे दोन मॅचित दोन सलग मॅच जिंकलो एवढ्या मोठ्या टुर्नामेंटला. आणि त्यावेळेस कसं होतं, मॅन ऑफ द मॅच मला दिलं होतं, पण मला कुठेतरी मनात वाटलं की आशुतोष नावाचा यंगस्टर आहे आमचा, तर बरं मी ही मॅन ऑफ द मॅच त्याला देतो, कारण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मला तुला खेळायला भेटतो आणि तू एवढी चांगली बॉलिंग केली, तर ते त्यासाठी तुला अवॉर्ड दिलाच पाहिजे, कारण 2 ओव्हरीत त्यांनी फक्त 10 धाव दिले होते आणि आय थिंक 4 का 5 विकेट घेतले होते. म्हणून मी त्याला ती मॅन ऑफ द मॅच समर्पित केली. रमेकर पाटीलवाना मी लाईव्ह बघतोय, ऐकतोय तुम्हाला आता जर त्याची कमेंट आली तेव्हा बघितला. तर आपला नाही का? शेवटचा आणि अंतिम प्रश्न असा होता की रबरबा टुर्नामेंटचा आय थिंक 2 चेंडू आणि 5 धावांची वाटतं काहीतरी गरज होती की 1 चेंडू 5 धावी. आणि मुंबई डेली सिंगचा ब्रँड एम्बॅसिटर ज्याला म्हणून म्हटलं जातं, ओंकार देसाईची गोलंदाजी होती आणि त्याला तुम्ही षटकार ठोकला होता, त्यावेळेचा अनुभव आणि किस्सा कसा होता? आता ते ओमकार ओळखत असेल का नाही ते पण माहिती नाही. त्यावेळेस माझा काही नाव एवढा चर्चेत नव्हता, म्हणजे ओपन क्रिकेटमध्ये. तर विक्ट्री स्पोर्ट्स मधूनच मी खेळत होतो, आपल्या ग्रामीणचीच पोरं होती. सगळे यंगस्टर होते, आपला अमोल फराड, अमोल पाटील, प्रेम भोईर हे सगळे होते, अभि होता आणि आपल्या प्रतीक वगैरे सगळे होते. तर त्या टीम सोबत ते काय करत होते, रबर क्रिकेटमध्ये मला आमची टीम जरा कमी लेखत होती की हा रबर नाही मारू शकत जसं पाहिजे तसं. तर मला ते लोक उतरत नव्हते सारखे. 2-3 मॅच जिंकलो, चांगल्या चांगल्या टीम्सला काढला. ओमकार एसपी नव्हता, दुसऱ्या टीम मधून खेळत होता आय थिंक. तर ती मॅच आली 16 बॉल 16 पर्यंत. विक्रोलियन्स त्याला नाही, विक्रोलियन्स विक्रोलियन्स नव्हती आय थिंक, नाही दुसरी दुसरी दुसरीच कुठली टीम होती, म्हणजे कांजूरमार्गला मॅच होती ती. तर 16 बॉल 16 काहीतरी मॅच होती. मी 1 6 आणि 1 4 मारला, 4 बॉल 6 राहिले, 1 काढून मी गेलो नॉन स्ट्राईकला आणि 2 बॉल 5 ला 1 बॉल बॅट्समॅन डॉट झाला आणि 2 बॉल 5 ला तो कॅच आउट झाला. पण लकीली स्ट्राईक मला भेटली 1 बॉल 5 ला. आणि तो बॉल मी आता ओमकार काय टाकतो काय नाही, बरं रबरला काय बॉलर पाण्यात टाकायला जाईल, तेव्हा पाणी नव्हता, चिखल खूप होता. तर त्याला मी कवरच्या वरून षटकार मारला. त्यावेळेस त्यावेळेस इतका आनंद झाला, बोललो एवढ्या मोठ्या प्लेअरला आपण मारलाय, भले तो बॉलिंग साठी कमी रेटेड असेल पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की एवढ्या मोठ्या प्लेअरला मी मारला. ती आणि अक्षरशः आमचा प्लेअर धावत आला होता, अक्षय नामक गोलंदाज यांचा धावत आला, तो चिखलात स्लिप होऊन पडला पण तसाच सरकत सरकत माझ्याकडे आला भेटायला. तो आनंद वेगळाच होता, म्हणजे आमच्या टीमला जिंकलो त्याचा. आणि मगाशी एक उल्लेख करायचं राहिलं, मी 3 गाड्यांबद्दल बोललो. चौथी बाईक जी मला भेटली होती जुने डोंबिवलीला, ती बाईक ऍक्च्युली गणपती होते आमच्या घरी मागे. आणि 4 दिवशी सामना होता, तर जे माझे मामा सासरे लागतात विजय म्हात्रे, त्यांनी आमची एंट्री केली होती. तर त्यांनी फोर्स केला आम्हाला त्या ग्राउंडवर खेळा. जुन्या डोंबिवलीचा ग्राउंड आमच्या टीमसाठी खूप लकी आणि माझ्यासाठी तर खूपच लकी, कारण बॅटिंग माझी त्या ग्राउंडवर चांगली होते. कारण तिथे राईटीसाठी एक बेनिफिट वेगळा असतो, हवा खूप असते. तर तिथे जी बॅट लागली, तर मी बोललो ना, म्हणजे जेवढे रन झाले तेवढे रन म्हणजे ते थांबलेच नाही, होतच गेले. आणि फायनलला वाकलन टीम होती, वाकलन बी होती, पण केतन म्हात्रे आणि त्याचा भाऊ दोघं होते त्याच्यात. तर हा तर सेम विषय तेच, आपला गाडी केतन लागू रेस मध्ये तू लक्ष दे. मी बोललो बरं बघ, मॅच जिंकायचं काम करू, ज्याला भेटेल त्याला भेटेल, असं काही नाही की सिरीजच भेटला पाहिजे. बेस्ट बॅट्समॅन पण भेटलं तरी शेवटी ती ट्रॉफीच आहे, मेन ट्रॉफी असते. आपण ट्रॉफीसाठी खेळलो तर जी गाडी असेल ती कधी ना कधी भेटणारच आहे. तर मला नाही वाटत आता, हा मला नाही वाटत आता काही अपेक्षा आपण ठेवू शकतो. आपल्याला जे भेटतं ते आपण एक आपलं लक म्हणून समजून खेळायचं. आणखी एक विषय सांगायचा राहिला मगाशी, म्हणजे खूप इम्पॉर्टंट विषय हा, तर
तर तो आहे पंचांवरून. हाँ पंचांचं मी बोलणार होतो त्यांना ते बोलायला तुम्ही आज ना हा नाही, मगाशी जय पवारचा उल्लेख केला ना, तर मला ते सगळं नंतर क्लिक झालं. तर जय जय पवार पवार आणि जय पवार पॅनल आपल्याकडे जो सुरू झालंय कल्याण डोंबिवली असोसिएशन मध्ये बोला किंवा भरपूर ठिकाणी ते लोक कर्जत पार म्हणजे रत्नागिरी वगैरे भरपूर ठिकाणी टूर करतात अंपायरिंग साठी, तर त्यांच्या सगळ्या कमिटीचं मी कौतुक करतो कारण ते लोक डे तर डे नाईट पण कंटिन्युअस अंपायरिंग करतात. आणि ते फक्त अंपायरिंग का करतात तर टुर्नामेंट यशस्वी होईल याच्यामुळे, याच्यासाठी त्यांचं काही पर्सनल हेतू नसतो आणि त्याच्यात काही त्यांना म्हणजे कुठल्या प्रकारचं साईड मारणं किंवा अशा काही गोष्टी पण नाहीत, तर त्यांच्यावर तसे खूप आड लावलेले असतात. तर मी सगळ्यांना एवढं सांगतो की ते पॅनल आपल्यासाठी करतात. आपण ऍज अ आयोजक जर विचार केला तर ऍज अ आयोजक म्हणून आपल्याला आता समजा आमच्या टुर्नामेंटला आम्ही जे पॅनल ठेवतो पण याच्या आधी आम्ही स्वतः अंपायर राहायचो, तर आपल्याला कळतो आयोजन करणं प्लस अंपायर करणं प्लस इतर गोष्टी मॅनेज करणं म्हणजे हातातलं काम नाहीये. अंपायरिंग करून हे लोक आपला म्हणजे आपण बोलू शकतो 100 मधून 25% आपला त्रास कमी करतात. ते 25% आपण कुठे पण एनर्जी वापरू शकतो. आणि ते लोक जे करतायत अंपायरिंग त्याच्यावर तुम्ही जर डाऊट ठेवाल तर त्या लोकांना जर डाऊट ठेवाल तर आपण त्यांच्या समोर काहीच नाही कारण ते लोक स्टडी करून आलेले अंपायर आहेत. त्या लोकांचे डिसिजन जे आहे ते तुम्हाला ऍक्सेप्ट करावंच लागेल. एक दोनदा माझ्या बरोबर पण झाला, इनसाइड एज असून मला एलबी दिलं, पण शेवटी कसं वेळेचा भाग असतो कारण तेवढ्या पुरता आपला असतो. पण त्याच्यानंतर मी स्वतः सॉरी बोललो की बरं असं असं झाला पण आपल्याला नाही बरोबर वाटत. आणि लेग बिफोर विकेट बद्दल मला खूप म्हणजे खूप दिवसापासून सांगायचं होतं. मी ऍक्च्युली त्याच्यावर व्हिडिओ पण बनवायला चाललेला पण मी आता चांगली संधी लाईव्ह भेटले म्हणून मी बोलतो. लेग बिफोर विकेटला जेव्हा आपण अपील करतो, मी माझा पर्सनल अनुभव सांगतो, जेव्हा मी अंपायर होतो आमच्या टुर्नामेंटला, समजा आपल्याला बॉलर ऍज अ बॉलर आणि ऍज अ फिल्डर एवढं दिसतो की बॉल स्टंपला हिट करतोय, पण एलबीडब्ल्यूचं अपील करताना तुम्हाला काय बघायला लागतो, चेंडू पडल्यानंतर कुठे पिच होतो, स्टंपच्या लाईन इथे आहे की स्टंपच्या बाहेर आहे, आणि पिच केल्यानंतर तो कुठे इम्पॅक्ट करतो म्हणजे तुमच्या पायाला लागतो तेव्हा तुमचा पाय कुठे स्टंपच्या लाईनीत आहे की स्टंपच्या बाहेर आहे. तर या सगळ्या गोष्टी बघून नंतर जेव्हा स्टंपला बॉल हिट होतो पण त्या गोष्टी बघून अंपायर डिसिजन देतो एलबीडब्ल्यूचा. तर त्यावर काही वेळेस काय होतो, समजा एखादा बॉलर आहे, आता समजा लेग ब्रेक बॉलर आहे, तो राऊंड विकेट बॉलिंग करतो, म्हणजे मी माझा अनुभव सांगतो, जेव्हा आमच्या टुर्नामेंटला एका बॉलरचा सीन झालेला, तो राऊंड विकेट बॉलिंग करत होता, तो लेग ब्रेक बॉलर होता, तर त्याने लेग कट टाकला, बॉलचा पिचिंग आउटसाइड लेग स्टंप होता पण बॉल हिटिंग होता मिडलला, म्हणजे इम्पॅक्ट मिडलला होता आणि त्याला दिसत होता की बॉल मिडललाच हिट होईल. तर त्याने अशी अपील केली अक्षरशः तो पडला घाली, तो बोलतो तू मुद्दाम देत नाही आहोत. अरे बरं, अशा अशा गोष्टी असतात त्यावेळी कोणी ऐकत नाही. त्यांना आपण लेग साईड दाखवलं त्यांना वाटतो की चेंडू लेग साईडला चाललाय, ऍक्च्युअली ते नसतो. लेग स्टंपच्या बाहेर जर अर्धा इंच तरी म्हणजे थोडा तरी बॉल बाहेर पडला लेग स्टंपच्या तर तुम्हाला कधीच एलबीडब्ल्यू आउट भेटणार नाही. आणि ऑफ स्टंपचा पण सेम रूल आहे. ऑफ स्टंपचं कसं आहे, जर ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पडला टप्पा आणि तुमच्या पायाला लागला, पण ऑफ स्टंपला फरक काय आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर पडून जर पाय तुमचा स्टंपच्या लाईन मध्ये असला आणि पायाला लागल्यावर बॉल स्टंपला हिट करत असेल तर तुम्ही आउट आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर जर टप्पा पडला आणि तुमचा पाय पण ऑफ स्टंपच्या बाहेर असला जेव्हा बॉल लागतो तर मग तुम्ही नॉट आउट आहात. तर या गोष्टी जेव्हा तुम्ही नोट कराल त्याच वेळेस तुम्हाला एलबीडब्ल्यूचा खरा अर्थ कळेल. हे सगळे आपल्या अंपायर सांगायचा प्रयत्न करतात पण त्यांचं कोणी ऐकत नाही किंवा ते कोणाला समजत नाही, काय माहिती नाही. पण या गोष्टी नोट करा, खरोखर पुढे जाऊन म्हणजे खूप कमी वाद होतील अंपायरमध्ये आणि बॉलरमध्ये किंवा फिल्डरांमध्ये. त्यांना रिस्पेक्ट करा, त्यांच्या डिसिजनची रिस्पेक्ट करा. उद्या जाऊन म्हणजे कुठल्या टुर्नामेंटला गाळबोट लावू नका, बस एवढंच सांगायचा प्रयत्न करतो. आणि जे पंच आहेत त्यांचे जे काही डिसिजन असतात त्यांना खूप म्हणजे रिस्पेक्ट करा, भले चुकीचं असलं तेवढ्या पुरतं तेवढं ठेवा, पण एखाद्याच्या आयोजन मध्ये म्हणजे असं नाव नका देऊ. नक्कीच तुम्ही चांगल्या प्रकारे माहिती पंचांची सुद्धा पोहोचवली, कारण पंचांना म्हणजे देवाचा दर्जा मात्र क्रिकेट मध्ये दिला जातोय आणि स्वर्गीय हा तेच म्हणजे चुका चेष्टा चुका सगळ्यांकडनं होतात, आता सगळेच चुका करतात. इंटरनॅशनल चे पण तुम्ही बघत असाल अलीम नर वगैरे किती म्हणजे जवळजवळच्या चुका होतात, ते लोक चुका करू शकतात तर हे लोक का नाही. आपला तर 3-4 ओव्हरच्या मॅच असतात, खूप डिसिजन आहेत असे वाईट साठी नो साठी जे काय असतील. आता ते लोक स्टडी करून आलेले आहेत म्हणून त्यांना जास्त माहिती आहे, कधी कधी होत असेल 19-20 काय हाईट का, पण ते आपल्यावर आहे
शेवटी ते दोघं अंपायर जेव्हा एकमेकांना ठरवतील आणि सांगतील तेव्हा ते डिसिजन आपल्याला घ्यायचं आहे. बस एवढंच मला सांगायचं होतं त्यांना. आणि सगळ्या आपल्या प्लेयरांनी यावेळेस त्यांचं ते ऐकावं. बस बोल बोल. सत्य साठवलंय बाबूशा सर, माहिती आहे ना समालोचक बाबूशा सर? बाबूशाला कोण नाही ओळखत? बाबूशा आपली शेरो शायरी के बादशाह. हाँ, त्यांनी मात्र सेंटेन्स घेतला होता कि ईश्वर खुदा को, ईश्वर मोहब्बत कर खुदा मानते हो तो अंपायर के निर्णय को बुरा क्यों मानते हो? एक चांगला त्यांनी सुद्धा हे संदेश दिला होता या सेंटेन्स मार्फत. आय थिंक शिवाजी, स्वर्गीय शिवाजी आता शेला चषक मध्ये वाटतं ते बोलले होते, मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे, पण त्यांनी बाबूशाचं ऍक्च्युअली काय माहितीये का, आमच्या एरियात बाबूशाची खूप डिमांड आहे. बाबूशा आता नॉर्मल कॉमेंट्री सगळे करतात. आता लोक काय बघतात, जे नवीन अंपायर सॉरी कॉमेंट्री मध्ये जे काय नवीन असेल ते लोक बघतात. आता जसा जेव्हापासून आमची टुर्नामेंट सुरू झाली आहे, प्रसाद परब कॉमेंटेटर तो ओळखत असेल. प्रसाद परब. व्हेरी फर्स्ट टुर्नामेंट पासून म्हणजे पहिल्या वर्षापासून आमच्या टुर्नामेंटचा एक भाग आहे प्रसाद परब. का तर डोंबिवली सुद्धा त्याच्याकडे एक एक, भागच. हां त्याच्या डोंबिवली नाही तर महाराष्ट्राचा बोलला तरी चालेल, कारण हो नक्की. खूप 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 सिनियर कॉमेंटेटर आहे आणि चांगले त्याचे मराठी वर्ड्स उच्चार चांगले. त्याचा झाला चंदू शेट्टे, कुणाल दाते, या सगळ्यांकडून स्वर्गीय शिकण्यासारखं रतनभाऊ भरपूर आहे. पाटील, स्वर्गीय रतनभाऊ पाटील, स्मृती शेषनकर, त्यांचा आवाज खूपदा ऐकत आलेलो आहे. प्रसाद भर सर, प्रसाद परबच्या तिकडनं मागे मी तिकडनं सुरुवात झालेली त्याची ऍक्च्युली. हां तर ते खूप ऐकायला बरं वाटतं, म्हणजे तो कॉमेंट्री करतो ना. मग मी भरपूर कॉमेंट्री आहेत आपल्याकडे, त्यात तू पण मोडला गेला. मी सगळ्यांना सांगेन तुम्ही खूप मेहनत करा आणि काही काही वेगळं द्यायचा प्रयत्न करा, जेणेकरून आयोजकच नाही खेळाडूच नाही प्रेक्षकांना पण मजा येईल. आता बाबूशाची क्रेज काय आहे, बाबूशा तुला माहितीये त्याची शेरो शायरी जगावेगळी असते. दशरथ पाटील काय आहे, दशरथ पाटीलची मला स्वतःला भीती वाटते. हा कॉमेंट्रीला असला तर बरं मला. हा अरे माझा लक एकदा चांगला होता, एकदा मी रिव्हर्स सिक्स मारला होता. आय थिंक विशाल म्हात्रेची टुर्नामेंट होती उसारगरच्या, तर त्या टुर्नामेंटला मी रिव्हर्स सिक्स मारला होता आणि तो कशामुळे तरी बिझी होता म्हणून त्याचं लक्ष नव्हता. नाही तर त्याचा आपला तो पेटंट डायलॉग आला असता जो नाव तो त्या फटक्याला देतो, हा वाय झेड. तर म्हणजे मला खूप बरं वाटलं, मी शॉर्ट मारल्यावर आधी मी तिकडे बघितला, हा भाई काय करतोय शांत काय. तर नशीब त्याचं लक्ष नव्हता आणि लाईव्हला त्यांनी बघितलं नाही, तर तेवढं वाचलो. पण तेच मी बोलतो कारण जे कॉमेंटेटर आहेत त्यांचं वेगळं पण आहे, त्याच्यामुळे पब्लिक त्यांना सपोर्ट करते आणि पब्लिकला आवडतं. बाबूशाचे फॅन खूप आहेत आमच्याकडे. टीपीएल जो चालतो, त्रिमूर्ती प्रीमियर लीग, तिथे खूप चांगले चांगले प्लेयर आहेत, त्यांची टुर्नामेंट चालू असते. तर ते लोक ऑन डिमांड बाबूशाला बोलवतात, बाबूशासाठी तारीख ठरवतात, बाबूशा आप अवेलेबल हो इस दिन मॅच रखते, असं आहे त्यांचं. आनंद तारीकर बद्दल पण बोलायचं राहिलं, मी म्हणजे तो खूप आधीपासून माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये, रायगड कडून खूप प्रेम मिळाला, खूप आनंद तारीकर झाला, परत संतोष गरज झाला, म्हणजे भरपूर असे मित्र, संदीप पाटील मुरबीचे सिनियर कॉमेंटेटर वगैरे सगळे. तर ते नेहमी हो रायगडचे अध्यक्ष समालोचनचे अध्यक्ष आहेत, तर त्यांची कॉमेंट्रीचे पण भरपूर फॅन फॉलोइंग आहेत आमच्याकडे. संदीप पाटीलचे ज्या स्टाईल मध्ये हिंदी कॉमेंट्री हा तेजस मी काय बोलतो. हो हो तुला पण लेट झाला असेल, एक 4 मिनिटं शेवटची बोलूया. हॅलो. हा तुला पण उशीर झाला असेल, बरं 4 मिनिटं एक शेवटची बोलूया. तर जेवढे आपले मित्र ऑनलाईन आहेत एक त्यांच्यासाठी शेवटचे 4 मिनिटं देतो. आहेस ना ऑनलाईन तू? हा तर ओंकार पाटील बोलतो पिंट्या जोशी बद्दल बोला. बाबा पिंट्या जोशी बद्दल काहीच बोलू शकत नाही, तो स्टार आहे डोंबिवलीचा. आणि खरी म्हणजे तुला कॉपी बुक शॉर्ट्स बघायचे असतील तर पिंट्या जोशीची बॅटिंग बघ कधी पण लाईव्हला. आणि खूप म्हणजे झिरो ॲरोगंट खेळाडू आहे, त्याच्यामध्ये जरा पण इगो नाही, खूपच डाऊन टू अर्थ आहे असा खेळाडू आहे.
तुम्ही बोलवली आहे आमच्याबद्दल, तर अगदी वेळात वेळ काढून जितू शिल्लर म्हणजे आवाज येते माझा बरं काही? आवाज थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम दिसतोय. तर जितू शिल्लर म्हणजे एक म्युझिकल क्रिकेट म्हणताना सुद्धा संबोधलं जाते, म्युझिक म्हणजे चांगली आवड आहे, तर अगदी वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला इथे वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार, प्रेक्षकांचा सुद्धा मनापासून आभार. तर हे चर्चा सत्र पुढेही चालू राहील अशाच प्रकारे तुम्ही साथ देत राहा. जितू शेलर यांचा पुन्हा एकदा आभार. मी तुमचा घर आभार मानतो. तुम्ही म्हणजे माझा इंटरव्ह्यू घेण्यापुरता मला भाग समजला. आणि एक शेवटची इच्छा यांची आहे, काय बाबा सांगतो, प्रतीक म्हात्रे. प्रतीक म्हात्रे खूप चांगला फलंदाज आहे. त्यांनी एक काळ त्याचा गाजवलाय, तर त्यांनी माझी एवढी अपेक्षा आहे की त्यांनी अजून क्रिकेट खेळावं, वेळात वेळ काढून फिटनेसवर लक्ष द्यावं आणि परत कमबॅक करावा, जेणेकरून त्यांचा तोडेगाव टीम पुन्हा एकदा कमबॅक करेल आणि बघायला भेटेल आपल्याला. आणि एक दोन प्रश्न, तुला लेट नाही झालं ना? नाही नाही बोला. हा, विक्ट्री स्पोर्ट्स विचारते. आमची ओपनची टीम राहुल 11 बरोबर पिंट्या जोशी आणि माझी पार्टनरशिप त्या टीम मध्ये चंद्रा सर, लेजेंड चंद्रा सर माहिती असेल तुला, चंद्रकांत शिंदे, शिंदे आय थिंक, ओके, राहुल 11 मध्ये खेळतो. तर त्याची माझी पहिल्यांदा भेट, डोंबिवली टुर्नामेंट होती ओपनची, तर त्या माणसाने, अरे तर माझा गेम त्याला माहितीये मी सिक्स मारतोय मग म्हणजे पहिल्यापासून, तर त्याने मला दोन स्लीप, एक सिली मिड ऑफ आणि एक सिली मिड ऑन अशी फिल्डिंग लावली. मी बोललो सर हे काय मारके दिखा बोलतो छक्का, आणि मी मारला सा. पण मी सहा मारला तरी त्या माणसाने ती फिल्डिंग हलवली नाही. म्हणजे त्याचा गेम तसा आहे, बोलतो ना अटॅकिंग गेम, तर तशा लेजंड बरोबर खेळायची जी चान्स मिळाली ती खूप म्हणजे अनुभवी होती. आणि पिंट्यानी आणि मी ती मॅच जिंकवली होती, खूप चांगली बॅटिंग केली होती दोघांनी. ओके देन, थँक्यू आबी स्पोर्ट्स, तेजस डोबी, बेस्ट ऑफ लक तुम्हाला दोघांना पण, आबी स्पोर्ट्सला पण, तुला पण फ्युचर मध्ये. लवकरच कल्याण डोंबिवली मध्ये तुला बघू. आदेश आदेश, सॉरी सॉरी सॉरी, एक गोष्ट मेन्शन करायची राहिली, खूप म्हणजे खूप महत्वाची गोष्ट मेन्शन करायची राहिली आमच्या कल्याण डोंबिवली ग्रामीण असोसिएशन बद्दल. 2010 मध्ये, हा 2010 मध्ये रतनबुवा चषकला एक वेगळा ग्लॅमर भेटला होता. तर तेव्हा स्पर्धा 8 वाजता सुरू व्हायची, 8:15 शार्प. म्हणजे ती टुर्नामेंट जेव्हापासून झाली, म्हणजे ती आधीपासून सुरू होती पण त्या वर्षीपासून मोठी व्हायला लागली, ती जेव्हा स्पर्धा झाली तर तेव्हापासून कल्याण डोंबिवलीचा खेळ बदली झाला. लॉट सिस्टम सुरू झाले, चिठ्ठ्या उडायला लागल्या प्रत्येक टीमच्या, नाही तर आधी मॅच जायचो तसे लावायचे. तर तेव्हापासून लॉट सिस्टम सुरू झाले, प्रत्येक टीमच्या चिठ्ठ्या उडतील आणि वेळेवरच सामने चालू होतील, नाहीतर मग पेनल्टी हा डिसिजन घ्यायला लागले सगळे आणि सगळे टीम सहकार्य करायला लागल्या. तर मी त्यांचा आभार मानतो पूर्ण कमिटीचा, रतन बुवा, स्मृती चषकच्या, अनंत पाटील, विनोद पाटील त्याचे सहकारी, आणि तसंच ग्रामीण समितीचे उपाध्यक्ष आदेश भगत, जो म्हणजे असं ऍडव्होकेट आहे पण क्रिकेटर इतका अटॅकिंग होता की त्याची बॅटिंग, म्हणजे त्यांनी आम्हाला खूप वेळ हरवलंय, जिंकलेल्या मॅच आमच्या त्यांनी हरवल्या, 10 बॉल 22, 12 बॉल 34 वगैरे अशा मॅची त्यांनी डिफेंड केल्या, म्हणजे चेस केल्यात आमच्या विरुद्ध. तर तो खेळाडू कुठे ना कुठे आता थोडाफार खेळापासून लांब झालाय, पण त्याला आम्ही खूप मिस करतो. जेव्हा जेव्हा दिवाची टीम असते असं वाटतो की तो पुन्हा एकदा कमबॅक करावा आणि त्याचा तो खेळ बघायला मिळावा, खास करून त्याचा लॉंगॉनच्या वरून मारणारा सिक्स तो खूप म्हणजे बघायसारखा असतो, खूप खूप म्हणजे. म्हणून एक माझी इच्छा आहे की प्रतीक म्हात्रे, आदेश भगत या खेळाडूंनी कुठे का होईना कमबॅक करावा आणि पुन्हा एकदा तोच जलवा दाखवा, आणि जेणेकरून आताच्या यंग प्लेयरांना जास्तीत जास्त खेळ त्यांचा बघायला भेटेल, कारण जेव्हा त्यांनी गाजवलं तेव्हा लाईव्ह नव्हता, तर तो बघायला मिळेल. ओके, थँक्यू व्हेरी मच सगळे व्ह्यूअर्स, चलो बाय बाय.